शिरोळीची निवडणूक पर्यंत आज मतमोजणी होऊन पार पडलेली आहे. जवळजवळ 1500 ते 2000 मताधिकारी पॅनल आपलं सहकारी शिवण असून दादा शेतकरी विकास पॅनल निवडून येत आहे. आणि मला एवढंच सांगायचं, ही खरी निवडणूक, ही जी उमेदवार निवडून मतदान जे दिलेलं आहे ते खऱ्या अर्थाने जे आमचे सभासद आहेत, सर्वसामान्य सभासद, हे अस्तित्वाची लढाई होती आणि सभासदांची जागरूकता ठेवली खऱ्या अर्थाने एका बाजूला. सभासदांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आणि अस्तित्वाची लढाई आणि तो विश्वास आमच्यावर पार पाडत असताना एका बाजूला विरोधकाकडून एवढं मोठं आमिष दाखवलं जात होतं, एका बाजूला जरा मस्ती जरा आणि अधिकाऱ्याची मस्ती असल्यामुळं थोडं वेगळ्या पद्धतीने ही निवडणूक पार पडत होती. आणि थोडं वेगळ्या पद्धतीने निवडणूक पार पडत असताना खऱ्या अर्थानं आज जो निवडणूक आपण सगळ्यांनी सभासदांनी जो विश्वास दाखवला तो खरा हा विजय आमच्या सभासदांचा आणि कार्यकर्त्यांचा आणि सर्व नेते मंडळीचा. आमचा भगीरथदादा भालके असतील, गणेश पाटील असतील, युवराजदादा असतील आणि साईनाथ भाऊ अभंगराव, शिवसेना आणि संभाजीराजे शिंदे सगळ्यांनी मिळून, शेतकरी संघटना सगळ्यांनी मिळून अतिशय चांगल्या जोमानं निवडणूक ही लढली गेली. आणि एवढं पुढं एवढी आव्हानं दाखवायची की वेगळ्या पद्धतीनं जरा 2-6 महिन्यात जी सत्ता आली जरा उर्मीचा मास जास्त विरोधकांकडे होता आणि तो खऱ्या अर्थानं उर्मीचा मास जिरवण्याची जबाबदारी आमच्या सर्वसामान्य सभासदानं पार पाडली. आणि एवढं वेगळ्या पद्धतीनं आर्थिकचाही उलाढाल एवढी झाली की भयानक पुढं आर्थिक उलाढाल झाल्यामुळं लोकही आमचे सगळे सभासद बाहेरावून गेले. एवढी मस्ती तेवढी आर्थिकची सुद्धा मोठा उलाढाल विरोधकाकडनं झालं. आणि एवढ्या मात्र सभासदांना मी धन्यवाद देतो की असल्या एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीमध्ये आणि एवढी माज मस्तीमध्ये आमचा सभासद आरी पडला नाही. सभासदांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक हातात घेतली होती, त्याच्यामुळे हा विजय नक्की खरा सभासदांचा, आमच्या कार्यकर्त्यांचा, सगळ्यांचा मिळून हा विजय निश्चित झाला. आणि आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला. औदुंबर अण्णा असतील, भारत नाना असतील, राजेबापू असतील, यांची सर्वांची निष्ठा जिंकली असं त्यांच्या प्रती असेल. खऱ्या अर्थाने जो सहकार जिने आपल्या तालुक्यात रुजवला, आदरणीय औदुंबर अण्णा पाटील असतील, आदरणीय सहकारी शिवणी दादा असतील, यशवंतभाऊ पाटील असतील आणि भारत नाना यांनी खऱ्या अर्थानं सहकार आपल्या तालुक्यात रुजवला. आणि आम्ही सहकार म्हणूनच आम्ही निवडणूक लढलो, कारण आज जे कारखाने उभे केले एवढे मोठे, भीमराव दादा माडिक असतील यांनी जे 3 कारखाने उभे राहिले, त्याच्यामुळं पंढरपूर तालुका त्यामध्ये हरित क्रांती पंढरपूर तालुक्यात झाले. कारण हे जे सगळं श्रेय या 3-4 संस्थापकाला जात आहे, कारण कारखानदारी त्यांनी सहकार खऱ्या अर्थानं रुजवून खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर तालुक्यामध्ये एवढी आर्थिकची उलाढाल झाली, कारण जेवढा ऊस उत्पादन झाला त्याला योग्य मोबदला योग्य न्याय देण्याच्या ह्या सहकारी संस्थेतनं माध्यमातून पार पडला. आम्ही ते चांगल्या पद्धतीनं चालवण्यासाठी गेली 22 वर्ष सातत्यानं आम्ही खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं चालवला आणि त्याची पोचपावती आम्हाला सभासदांनी दिली. हा खरा सभासदांचा आणि विठ्ठल परिवाराचा खरा अर्थानं खरा विठ्ठल परिवार आज सभासदांनी दाखवून दिला. त्याच्यामुळे कोणी उगच काका फुगवून चालवणे मी विठ्ठल परिवारांनी आता आहे, विठ्ठल परिवारांनी आता आहे. आज खऱ्या अर्थाने विठ्ठल परिवारात ही निवडणूक पार पडली आणि खरा विठ्ठल परिवार जागृत होऊन मतदान एवढ्या मोठ्या मताधिकाने विरुद्ध पॅनलला त्यांनी त्यांची जागा दाखवून दिलेली. आई निवडणुकीमध्ये उपरिया सभेमध्ये तुम्ही दादा गणेश पाटील, युवराज पाटील एकत्र आला, विजयामध्ये किती मोठा बदल त्याच्यामुळे झाला असं वाटतं? 100% जे पाठीमागे जे दिवस होते विठ्ठल परिवाराला, मग त्या टायमाला औदुंबर अण्णा पाटील दादा आणि भारत नाना यशवंतभाऊ पाटील ह्या चौघांनी खऱ्या अर्थाने विठ्ठल परिवार चालवला, तीच तयारी आता ह्यावेळेस सभासदांनी दाखवली. आणि त्यांचाच आम्ही सर्वजण मिळून, त्यांचे विचार आम्ही सर्वजण मिळून, भारत नाना भालके साहेब यांचे सर्वांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो. किती तुमच्या कार्यकर्त्यांनी अमित पटेलांचा कास फोडला असा आरोप केला तुमच्यावर? असं काच बीज फोडलं असं म्हणता येणार नाही. काही ठिकाणी जरा थोडं काय झालं, आर्थिक उलाढाल विरोधकाकडनं जास्त झाली आणि त्याच्यामुळं काही त्यांचे हिशोब जुळण आहेत, त्याच्यामुळं सुद्धा ही घडू शकते असं आमच्या लोकांनी काच फोडली असं म्हणता येणार नाही. स्टंटबाजीचं राजकारण आहे. गेल्या वर्षीच्या गणेपाचं काही पैसे शिल्लक आहेत, आता किती महिन्यात देणार आहे? शेतकरी पैसे आम्ही अजूनही देत आलेलो आहे, त्यामुळे शेतकरी पैसे जाणार सगळ्यांनी, त्याचे पैसे कुणाचेही राहणार नाहीत. जी उसाची बिलं राहिले त्या शेतकऱ्याची बिलं सगळी पेड केली जातील, काय अडचण येणार नाही. काळे भालके पाटील परिवाराची युती झाली, या युतीचे परिणाम किंवा सकारात्मक परिणाम पुढच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतील? सगळ्या निवडणुकात आपल्याला दिसून जिल्हा परिषद, पंचायत समिती, येणारी लोकसभा, येणारी विधानसभा, सगळ्या निवडणुकीचा परिणाम दिसून येईल. नगरपालिका ह्याचा सगळा परिणाम आम्हाला दिसून येणार. परिचारकांचे कार्यकर्ते देखील जल्लोष करत आहेत, उत्साहामध्ये आहेत, काय सांगू? काय झालं, मागच्या जे 3-4 महिन्यात खऱ्या अर्थानं सहकार कुणीकडं आणि कसा चालला आहे हे लोकांच्या लक्षात आहे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आलं. कारण जे विरोधक पॅनल लढवलं त्यांनी सहकार बाजूला ठेवला आणि मग खऱ्या अर्थानं सहकार टिकला पाहिजे
ही सर्वसामान्य तालुक्यातली आणि सभासदांची इच्छा होती. कारण वेगळ्या वळणावर निवडणूक विठ्ठलची निवडणूक झाल्यापासून वेगळ्या वळणावर हे नेते मंडळी घेऊन चालले आणि त्याच्यामुळं गावोगावात भांडणं लागली, घराघरात भांडणं लागली, तालुक्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न जरूर पुढच्या नेते मंडळींनी केला आणि त्याला खऱ्या अर्थानं ही असला उत्माद एवढा नको आहे हे सभासदांच्या लक्षात आलं. कारण ही उद्या जरी पुढं फोपावलं तर आपल्यात घरात माणसात माणूस ठेवणार नाही असं लक्षात आल्यानंतर तिने सभासदांनी हा निर्णय घेतला आणि एकतर्फी निर्णय आम्हाला पाठिंबा सभासदांनी दिला. तुमचा विजय होत असताना तुमच्यावरती परिचारकांचे फोटो येतात, तुम्हाला परिचारकांची या निवडणुकीमध्ये मदत मिळाली का? परिचारकांची मदत आपण काय म्हणतोय, सहकार टिकला पाहिजे हे सर्व तालुक्यातली जनतेची सभासदांची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी मिळून परिचारक साहेबांचा असेल, बबनदादांचा असेल, सगळ्यांनी सहकार क्षेत्र हे टिकलं पाहिजे हा इच्छा सभासदांची होती आणि सभासदांनी आम्हाला पाठिंबा दिला. तुमच्याबरोबर विठ्ठलची निवडणूक होती होती किंवा चर्चा होती सभासदांची, दराची स्पर्धा कशी असणार आहे, विठ्ठलचा दर आणि चंद्रभागा दर काय फरक असणार आहे? आतापर्यंत आम्ही जो सहकार शोरूमचा मागचा आलेख काढून बघा, 22 वर्षात गेल्या 20 वर्षात सहकार शोरूमी साखर कारखाना हा पहिल्या 5 कारखान्या जिल्ह्यात टॉप दर्जा राहिलेला आहे आणि तीच परंपरा पुढे राहील, काय अडचणी येणार नाही. निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न गाजला की जे 19,000 सभासदांचं सभामतदानाचा अधिकार रद्द केला गेला तो अधिकार त्यांना परत देण्याचा प्रयत्न, कुणाचाही सभासदाचा अधिकार रद्द केलेला नाही. ज्यांचे सभासदांचं सभासद रक्कम पूर्ण झाली आणि ज्यांचा ऊस सातत्याने येतो अशी सगळी 10,800 सभासद आहेत. ह्याच्यात कुठलंही राजकारण आम्ही केलेलं नाही, कारण हिचीच पोचपावती आम्हाला सभासदांच्या माध्यमातून आज निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला दिसते. कारण कधीही अडवणुकीचं राजकारण सहकार शोरूममध्ये साखर कारखान्यात कधीही केलेलं नाही आणि त्याची पोचपावती आम्हाला या निमित्तानं दिसून येते. 150 कोटीचं पॅकेज आपल्याला आलंय, आता गुलाल सुद्धा आपल्याकडे आलाय, सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास टाकला, सभासदांना पुढे काय सांगायला? नाही, 150 कोटी पॅकेज हे काय सहकार शोरूम साखर कारखान्या एकट्याला आलेलं नाही, जेणेकरून गेली 3-4 वर्ष आम्ही सातत्याने सगळी नेते मंडळी पाठपुरावा करत होतो आणि त्याच्यात सगळ्या बऱ्यापैकी जे कारखाने अडचणीत आहेत आणि अशा कारखान्यांना खऱ्या अर्थानं सहकार टिकला पाहिजे हे केंद्र आणि राज्य सरकारचं धोरण आहे आणि त्याच्यामुळं बऱ्याच साखर कारखान्याला हे 150 कोटीचं सगळ्यांनी प्रस्ताव मार्जिन मनी लोनचा आहे तो प्रस्ताव, 10 वर्ष त्याची परतफेड आहे आणि बऱ्याच कारखान्याला कर्ज मंजूर झालेलं, त्यात आपला सहकार शोरूम साखर कारखाना बसले. संपूर्ण निवडणुकीमध्ये तुम्ही वयाने ज्येष्ठ असून पण प्रचाराच्या बाबतीमध्ये पातळी घसरली, चर्चा झाली, एकेरी उल्लेख झाला, मी काही सभांमध्ये तुमच्यावर खालच्या बाजूचे काही शब्द वापरण्यात आले, काय कसं बघता? तालुक्याला खरं असलं सहकारमध्ये निवडणुका मागे पाठीमागे आमच्या झालेल्या आहे. आम्ही जरी आज एकत्र आलो असलो तरी आम्ही एकमेकाच्या विरोधात आम्ही लढलेलो आहे, पण असली पातळी आम्ही कधी आमच्या दर्जा घसरू दिलं नाही. ह्या निवडणूक गडी जरा गुडघ्याला वाशिंग बांधून असल्यामुळे 6 महिने चुकून सत्ता विठ्ठलची मिळाली आणि त्यानं थोडं गुंडगिरी, पैसा, ह्याची सगळी मस्ती त्याच्या पुढं निवडणुकीच्या माध्यमातून पुढं आणली आणि काय काय ठिकाणी एवढं लक्ष्मी दर्शन झालं, लोकांनी अक्षरशः ती पैसे माघारी घेऊन जा असं म्हणायची वेळ सभासदांकडे आली, म्हणजे त्याच्यामुळं हा सगळ्यांनी तिची त्याला जागा दाखवून दिलेली आहे. ज्या ठिकाणी संचालक पुढले त्या गावातसुद्धा आपल्याला बहुमत मिळालंय, काय सांगा? खऱ्या अर्थानं हे आम्हाला मिळणार होतं माहीतच होतं, कारण गेली सातत्याने आम्ही 22-23 वर्ष साखर कारखानदारी चालवत असताना मी मागाशी सांगितलं कोणाचं अडवणुकीचं राजकारण आम्ही केलेलं नाही, त्याच्यामुळे असं बहुमत प्रत्येक बूथवर आपल्याला मिळालं, त्यामुळे त्याबद्दल काय अडचण नाही.